झी 24 तास एक पाऊल पुढे। गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी नाटकांचा दर्जा घसरल्याचं झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं होतं। त्यांच्या या विधानावर नाट्यसृष्टीतून नाराज सूर म्हटला। दिदींबद्दल आदर आहे, मात्र त्यांनी मांडलेलं हे मत अनपेक्षित असल्याचं रंगकर्मींचं म्हणणं आहे। दिदींनी स्वतः सगळी नाटकं बघितली नसतील तर त्यांनी असं एकतर्फी मत मांडू नये असा सूर नाट्यसृष्टीमध्ये उमटतोय। आम्हाला चांगलं नाटक नाही मिळालं म्हणजे आम्ही त्याच्यासाठी जजेस ठेवतो आणि ते बघून आम्हाला सांगतात। यावर्षी आम्हाला कोणी सांगितलं नाही। जगा स्पर्धा झाला त्याच्यामध्ये ज्या प्रकारे नाटकं आली आणि ज्या प्रकारे नाटकाने आपले परफॉर्मन्स दिले आणि लोकांना जी आवडले आहेत ॲप्रिशिएट केली आहेत, पत्रकारांनी सुद्धा ॲप्रिशिएट केली आहेत, असं असताना काय क्रायटेरिया आहे मला कळत नाही या पुरस्काराचा की त्यांनी असं म्हणावं की एकही लायक नाटक नाही। बरं, परीक्षक मंडळ कोण आहे अशी विचारणा सतत 2 दिवस होते आहे, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचंही कोणाचं उत्तर येत नाही, त्यामुळे अशी सगळी संदिग्धता वाढत चालली आहे की नक्की परीक्षक नेमले होते का कोणी, आणि जर परीक्षक नेमले होते तर त्यांनी काय क्रायटेरिया लावला। दिदींचं म्हणणं असं होतं की यावर्षी काय लायक नाटकं आलेली नाही 1-2 वर्षात, असं काही झालं नाही। आता थोडं 100 मार्काची नाही तर 85-90 मार्काची नाटकं तर नक्कीच होती, आणि एक नव्हतं तर सिलेक्ट करायला गेलं तर 4-5 नाटकं होती तशी, कळलं का, ज्यांचा विचार केला गेला असता। त्यांची जी कॉमेंट आहे ती खरंच खेदजनक अशासाठी आहे की आज काही नाही म्हटलं तरी 40-45 नाटकं दरवर्षी होत असतात, त्यांचं 40-45 नाटकांचे प्रयोग सातत्याने होत असतात। एका नाटकाच्या मागे काही नाही म्हटलं तरी साधारण 50 लोकांचा वर्ग असतो, कलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट हे सगळे धरून, म्हणजे कितीतरी 2-4 हजार लोकांना एकदम, म्हणजे कलाक्षेत्रातले आपल्या नाट्यक्षेत्रातले एकदम असं त्यांचं खच्चीकरण झाल्यासारखं आता वाटतंय सगळीकडे की अरे इतकी आम्ही मेहनत घेतो ह्याच्यातलं काहीच चांगलं होऊ शकत नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।